आणि आता बातमी पाकिस्तानमधून आहे, कारण पाकिस्तानात राजकीय भूकंप झालेला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत, त्यामुळे इम्रान खान यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. इस्लामाबादेत इम्रान खान यांनी मोठी रॅली काढली आहे. या जवळपास 10 लाख समर्थक जमा झाल्याची माहिती येते आहे. थोड्याच वेळात इम्रान खान जनतेशी संवाद साधणार आहेत, यात ते राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. 8 मार्चला विरोधकांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं. देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक ए इन्साफ सरकार हे जबाबदार आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आता क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणारे इम्रान खान आपलं सरकार वाचवण्याकरता धडपड करत आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील 50 मंत्री अचानक गायब झाल्याचं वृत्त आहे. यावरून पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर निशाणा साधला आणि खासदारांच्या घोडेबाजारात विरोधक गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. तर इम्रान खान आपल्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी एका मोठ्या सभेला इस्लामाबादमध्ये संबोधित करत आहेत. हम अहद करते हैं कि हम अपनी इज्जत ए नफ्स, अपनी पाकिस्तानियत, अपनी खुद मुख्तारी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.